नमस्कार, आदितीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण जेवणाचं ताट आणि बोटंसुद्धा चाटून पुसून खातील असा झणझणीत कोळंबी मसाला कसा करायचा ते बघतोय. चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर इथे मी घेतलेले आहे कोळंबी. तर ही कोळंबी मी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये जो काळा धागा असतो तो सुद्धा आपल्याला काढून टाकायचा आहे. तर कोळंबी मसाला बनवण्याआधी आपल्याला कोळंबी थोडीशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. त्याच्यासाठी मी एका टोपामध्ये घेतलं आहे 1 चमचा तेल. तेल हलकंसं गरम झालं की घालायचे 1/2 चमचा हळद आणि ह्याच्यामध्ये सगळी कोळंबी टाकायची. आता ही कोळंबी आपल्याला थोडीशी अशी गोल होईपर्यंतच आणि तिला थोडंसं पाणी सुटेपर्यंत कोळंबी छान अशी फ्राय करून घ्यायची. तर 2 ते 3 मिनिटांनंतर बघू शकता कोळंबीला मस्त असं पाणी सुटलेलं आहे आणि आपली कोळंबी जी आहे ती गोल झालेली आहे, म्हणजेच मस्तपैकी फ्राय झालेली आहे. कोळंबी मसाला बनवण्यासाठी आपल्याला वाटण लागणार आहे. त्यासाठी मी इथे मुठीभर कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरीपेक्षा थोडासा कमी पुदिना घेतलेला आहे. आता या सगळ्याचं 2 ते 3 चमचे पाणी टाकून वाटण करून घेणार आहे. तर आता कोळंबी मसाला बनवण्यासाठी कढईमध्ये मी घेतलं आहे 2 चमचे तेल. तेल गरम झालं की याच्यात घालायचं आहे 2 बारीक चिरलेले कांदे. आता हा कांदासुद्धा आपल्याला थोडासा लालसा रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिटांनंतर कांदा सोनेरी रंगावरती परतून घेतला. ह्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर आणि पुदिन्याचं वाटण घालायचं आहे. आता हे वाटण आणि आलं लसूण पेस्टसुद्धा कांद्यासोबत मस्त परतून घेऊ. आता ह्याच्यामध्ये 1 मीडियम साईजचा बारीक चिरलेला एकदम लालसर असा टोमॅटो मी घातलेला आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे, म्हणजे आपला टोमॅटो पटकन मऊ होतो. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो पटकन सॉफ्ट व्हावा म्हणून मी ह्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. 1 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो मस्तपैकी मऊ झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये सुके मसाले घालूया. 1/2 चमचा हळद, 3 छोटे चमचे लाल तिखट, तुम्ही तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा चिकन मसाला आणि 1 चमचा काश्मिरी मिरची पावडर. ते सगळे मसाले मिक्स करून घेऊ. आता ह्याच्यामध्ये लगेच आपल्याला कोळंबी टाकायची आणि त्याचबरोबर जे कोळंबीला सुटलेलं पाणी होतं ते सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. कोळंबी शिजण्यासाठी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती 1-5 ते 7 मिनटं मस्त कोळंबी शिजून घेऊया. 1-5 ते 7 मिनटं झालेली आहेत आणि आपला कोळंबी मसाला आपण चेक करूया. एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी आता कोळंबी शिजले की नाही ते चेक करते. तर सुरीने दाबून चेक करायचं आहे. कोळंबी मस्त शिजलेली आहे. गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आणि गरमागरम कोळंबी मसाला आपण आता सर्व्ह करूया. तर इथे मी बाजरीच्या भाकरीसोबत कोळंबी मसाला सर्व्ह केलेला आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही भातासोबत किंवा मग तांदळाच्या भाकरीसोबतसुद्धा सर्व्ह करू शकता. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने कोळंबी मसाला नक्की घरी करून बघा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.